नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत ची व ची चौका दिग्दर्शक परेश मोकाशीचे ज्या वेळेला आपण हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी हे दोन चित्रपट पाहिले त्याच वेळेला आपली पूर्ण खात्री पटली की हा दिग्दर्शक एखादा चांगला विषय घेऊन आपल्यासमोर येणार ची व ची चौकामध्ये त्याची आपल्याला पुन्हा एकदा खात्री पटते चित्रपटाचा विषय तसं बघितलं ना तर अगदी सोपा सुटसुटीत आहे कसं आहे की आपला हा जो हिरो आहे त्या हा हिरो आहे पर्यावरणवादी तो इतका पर्यावरणवादी की त्याला समजा एखादी बाटली अर्धी प्यालेली असेल तर त्या बाटलीतलं पाणीसुद्धा वाया जाऊ नये म्हणून तो वेगळ्या बाटल्यांमध्ये ती पाणी भरून घेतो आणि ते झाडांना घालतो तर दुसरी आहे ही आपली नायिका आहे ती नायिका आहे प्राणीप्रेमी अगदी छोट्या छोट्या प्राण्यांची सुद्धा ती काळजी घेते कुत्र्याची ती ड्रा डॉक्टर आहे आता या दोघांचं आता लग्न जमायचं आहे पण काय आहे लग्न एक सरळ जमत नाही तर ही जी नायिका आहे सावी ती म्हणते सत्यासोबत जर मी काही महिने राहिले तर मला त्याच्या स्वभावाशी कल्पना आली आणि त्यानंतर मी निर्णय घेईन की याच्याबरोबर लग्न करायचं का आणि संसार करायचं का आता कल्पना तशी ही धाडसी आहे परंतु आपला मराठी चित्रपट आहे त्यामुळे हे सगळं जे आहे ना ही जे सगळ्याचं प्लॉट आहे ही थीम आहे ही गोष्ट आहे ती मधुगंधा कुलकर्णी आणि परेशमकाशीची पटकथा संवाद आणि परेश्मकाशीचं दिग्दर्शन ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीत एक चुरचुरीतपणा आहे खुमासदारपणा आहे एक प्रकारची पॉपकॉर्न करमणूक आहे मिस्किलपणा आहे मार्मिकपणा आहे आता हे भिन्न स्वभावाचे भिन्न आवडीचे भिन्न दृष्टिकोनाचे आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असणारे दोघं ज्या वेळेला एकत्र राहतात आणि त्यात पुन्हा सावीची अशी अट आहे एकत्र राहू परंतु कुठल्याही प्रकारचा स्पर्श करायचा नाही आणि इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत या दोन भिन्न दृष्टिकोनाच्या व्यक्तिमत्त्वातून जो काही गडबड गोंधळ होतो घोळात घोळ येतो गंबतजंबत होते तो सगळा परिपाक म्हणजे ही मनस्वोक्त मनोरंजक अशी एकशे तेहतीस मिनिटाची करमणूक आहे आता ही करमणूक मांडायची तर चटकदार चमकदार असे संवाद पाहिजे ह्या चित्रपटाचं बरंचसं यश हे ये संवादाचं अचूक टायमिंग साधण्यामध्ये आहे ते इतक्या परफेक्ट साधलेलं आहे ना की चित्रपट पाहताना त्याचा आपण एक वेगळ्या प्रकारचा आस्वाद घेत घेतच पुढे जातो छोट्या गोष्टीला मोठं करताना जे काही दृश्य आणि संवादाची गरज लागते त्याच्यामध्ये मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यशस्वी ठरलेले आहेत ललित प्रभाकर तो छाग आहे असंच म्हणायला पाहिजे ललित प्रभाकरचा लूक हा इतका डिसेंट आणि फ्रेश आहे की त्याच्या प्रेमामध्ये तुम्ही पडणार आहात आता राहिली मुणवई गोडबोली तिनेसुद्धा छान काम केलेलंच आहे इतर कलाकारांपैकी तो परेश मुलगा आहे त्याच्या मिस्किलपणाचा किंवा अशा परफेक्ट संवादाचा सा वापर केलेला आहे की हसे हमखास वसूल होणार गीतसंगीताला चित्रपटामध्ये वाव आहेच एकूण हा एक मार्मिक मिस्किल असा चित्रपट आहे आणि तो बघताना आपल्याला ऋषिकेश मुखर्जी किंवा वासु चटर्जीने एकेकाळी जे चुपके चुपके खट्टा मिट्टा गोलमाल छोटीशी बात असे चित्रपट दिलेले त्या चित्रपटातला पठडीतलाच हा चित्रपट आहे मन प्रसन्न करून बघा जास्त अपेक्षा ठेवू नका आणि का कसे केव्हा कशाला अशाही प्रश्नांचा शोध घेऊ नका हा एक सुरसुरीत मनोरंजक चित्रपट असून त्या दृष्टीने बघा आस्वाद घ्या या चित्रपटाला साडेतीन स्टार